किती उपमुख्यमंत्री करणार मग देवेंद्र फडणवीस? मस्टर मंत्री करणार का? उद्धव ठाकरेंचा भाजपला खोचक सवाल. मी भाजपला आज आव्हान देतो, आमचं हिंदुत्व हे शेंडी जाणण्याचे नाही, आम्हाला अतिरेक्यांना बडवणारा हवा. जगातील सर्वात शक्तिमान नेता विश्वगुरु राज्य करत असताना हिंदूंना जन आक्रोश करावा लागतोय. मी भाजपची साथ सोडली, हिंदुत्व नाही सोडलं. 9 वर्षात शक्तिमान असलेला नेता असताना हिंदू खतरे में है अशा घोषणा येतात. अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि पीएम मोदी यांच्यावर हल्ला चढवलाय. उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि संभाजी ब्रिगेड पदाधिकारी संयुक्त मेळावा मुंबईत रंगशारदा मेळावा येथे पार पडला. या मेळाव्याला संबोधित करताना उद्धव ठाकरे आणि मोदींकडून इंडिया आघाडीची झालेली तुलना, भाजपचे फोडाफोडीचे राजकारण आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. हल्ली यांच्या तसे आहेत, कपडे अंगावर नसले तरी चालतील, असं म्हणत त्यांनी किरीट सोमय्या यांनी यांनाही टोला लगावलाय. राष्ट्रवादी फोडून सत्तेत सामील झालेल्या अजित पवार यांना भाजपकडून उपमुख्यमंत्री पद देण्यात आलं. हाच धागा पकडत उद्धव ठाकरे यांनी भाजपला खोचक सवाल केला, किती उपमुख्यमंत्री करणार मग देवेंद्र फडणवीस? मस्टर मंत्री करणार का? अशी विचारणा त्यांनी केली. उंट देखील आहेत आणि दुसऱ्यांची ओझी वाहणारी गाढव देखील आहे. मला देवेंद्र फडणवीस यांची दया येते की ते ओझी वाहणार. भाजपमध्ये राम राहिला असून आयाराम राहिले आहेत. राम मंदिर बांधा पण आयरामाचे काय, असा टोला त्यांनी लगावलाय. त्यावेळेला आपण मार्गक्रमण करत असतो तेव्हा आपल्याला माहिती पाहिजे की समोर काय आहे, काटे कुठे आहेत, खड्डे कुठे आहेत, खाचा खोचा कुठे आहेत. ज्याप्रमाणे आपण म्हणालात की उंट आहेत, उंट देखील आहेत आणि दुसऱ्यांची ओझी वाहणारी गाढवं सुद्धा आहेत. ते सामना पिक्चर मधले गाणं ना, कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे, ते बिचारे मला खरंच दया येते देवेंद्रची, किती ओझी वाहणार. पण पंचायत अशी झालेली आहे की पूर्वी एक जाहिरात यायची छोटी, सहनही होत नाही, सांगताही येत नाही. त्याच्यामुळे हे एक चढला दुसरा चढला, तर गोविंदाची थरच्या थर लागते. ती काय, किती उपमुख्यमंत्री, म्हणजे एक पक्ष चोरला दुसरा चोरतायत, आता कोणीतरी सांगले काँग्रेस फोडतायत, म्हटलं तीन तीन चार चार पाच पाच किती उपमुख्यमंत्री करणार. आणि मग देवेंद्रजींकडे राहणार काय, मस्टर मंत्री, नुसतं वही नोंद ठेवायची, कोण आला कोण आला कोण आला. अरे आता भाजपात राम राहिलेले नाही, आहेत ते सगळे आयाराम आहेत. आणि आमचे आमच्यामध्ये जो आहे ना हृदयातला राम, तो तुम्ही काढू शकत नाही, तुमचा सगळा आयारामांचा पक्ष झालेला आहे. आणि राम मंदिर बांधा, पण आज तुम्ही आयाराम मंदिर बांधलेले आहेत, त्याचं काय आहे? त्यांचं मंदिर बांधून त्या आयारामांची पूजा करावी लागते भाजपच्या कट्टर कार्यकर्त्यांना, याच्यासारखं दुसरं दुर्दैव कोणतं असेल असं मला नाही वाटत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.